प्रिय स्मारक मंडळाची लोक, माननीय वर्तमान पदाधिकारी, प्रिय स्मारक मंडळाशी जोडलेले सगळे नवीन जुने कार्यकर्ते, अनुभवी पहिली गोष्ट म्हणजे आता माझ्याबद्दल खूप पुष्पित पल्लवी भाषेत परिचय करून दिला. त्यातल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. सांगली माझा आजोळ आहे म्हणून तुम्हाला खासगीत सांगतो. मनुष्य ज्या स्थानावर असतो त्या स्थानावरच त्याच महत्व स्थानामध्ये असत. मनुष्याने काय केलं, मनुष्य काय झाला, याच्यापेक्षा तो काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि सगळ्याच्या कार्यक्रमांमध्ये काही गोष्टी अगदी सहज असतात, त्या सगळ्याच्याच असतात. संघाने मला समोर ठेवलेलं आहे म्हणून त्या मला चिंता. ही संघाची अगदी सहज सरळ कार्यपद्धती आहे. ती डॉक्टर हरिद्वारांच्या स्वतःच्या उदाहरणातून विसरून झालेली आहे. आणि डॉक्टर हरिद्वारांना हे सगळं कुठे शिकायला मिळालं असेल? आम्ही संघाचं शिक्षण घेतो तर तृतीय वर्ष डॉक्टरांचं तर प्राथमिक वर्ग होतं. आम्ही शाखेत घडलो, डॉक्टरांना म्हणजे शाखा मिळाली नाही संघ स्थापना. डॉक्टरांच्या आदर्श व्यक्तित्वांपैकी एक लोकांनी टिळक आणि अशा या सगळ्या लहान लहान गोष्ट त्यांच्या आचरणातून पाहायला मिळाल्या असतील, शिकायला मिळाल्या असतील असं म्हटलं जाऊ शकेल. कारण लोकांनी टिळक होतात एका महापुरुषांचं नाव असं आपण समजतोच. परंतु अशी गोष्ट आहे, लखनौमध्ये काँग्रेस अधिवेशन झालं, लखनौ करार झाला त्याच वर्षी तिथली अशी आठवण आहे की 8 ते 4 वाजता उठून लोकमान्य चूल मिळवत आहे. तर विचार होता कार्यकर्त्यांनी की हे कशा गरमपणे आणून देऊ आणि अरे बाबा थंडीचे दिवस आहेत, सगळे प्रतिनिधी उठतील, त्यांना हातपाय जवळपासून आंघोळ करेपर्यंत गरम पाणी लागत ते वेळेवर मिळायला पाहिजे म्हणून मी चूक मिळतो. तर तेव्हा ते मोठ्या नेतेच होते, त्यांनी हे रस्त केलं तरी चालू असत. परंतु जी मनातली कल्पना आहे, मनातली आपुलकी आहे, सर्वांची काळजी आहे, ती अशा गोष्टी करायला पाहिजे. हे आत्मीयतेचं सूत्र संघटनेच काम करत. ते असं डॉक्टरांना ज्या व्यक्तित्वांमधून शिकायला मिळालं त्याचे एक लोकांना त्याच्या टिळक स्मारक मंदिराचे उपक्रम कार्यक्रम अखंड चालू आहे आणि नवीन नवीन होणार आहे ते तर चालले पाहिजे. कारण त्याच्या माध्यमातूनच जे स्मारक मंडळ स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट आहे ते त्यातनं साध्य होईल. परंतु ते उद्दिष्ट काय आहे मराठी दिसलं झालं पाहिजे खरंतर झालं. त्यावेळेच्या राजकारणामध्ये टिळक पक्ष होता, जहाल पक्ष झाला आणि विदर्भात विशेष करून चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा असे जुने 4 जिल्हे सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड वेरा असं ज्याला म्हणायचे त्या सेंट्रल प्रॉव्हिन्समध्ये टिळक पक्षाचं सक्रिय प्राधान्य होतं. गावागावात त्या काळचा पुढारी पुढे काम करणारा वकील वर्ग होता. बहुतेक सगळे वकील टिळक पक्षाचे असेल.
आमचं जे गाव आहे चंद्रपूर, माझं जन्मी जे झाला पण मी चंद्रपूर चराणार, तिथे विघटन पक्षाचं प्रारंभ झालं. त्यातून मग एक शाळा सुरू झाली, त्या शाळेचं नाव लोकांना टिळक विद्यालय. त्या शाळेत मी 5वी ते 10वी शिकलो, तिथून मॅट्रिक झालं, लोअर मॅट्रिक म्हणा. तर ती लोकमान्य टिळक विद्यालय असल्यामुळे जयंती आणि पुण्यतिथी टिळकची त्यावेळेला कार्यक्रम असायचा. शाळा लहानशी होती, त्यावेळेला ते सभागृह होत, मग जयंत पापी नावाचा चित्रपट गृह होतो, तिथे तो कार्यक्रम नेहमी होता. त्यावेळेला आम्हाला 4 ओळींची एक कविता टिळकांना उपदेशून आहे असं समजून ती पाठ करून घेतलेली, ती आम्ही न चुकता त्या कार्यक्रमात म्हणत असतो. तिथं प्रसिद्ध आहे, तुम्हालाही पाठ असेल त्या वेळेस. तरस्मरण स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा ठरो त्वदीय गुणतीर्थ मन सुरंग करणी कोण, स्वदेश हित चिंतना विण तुझी कथा नावण, तुझ्या सामाची आमची तुम्ही देश कार्य. पहिल्या तीन याच्यात मी अशी कल्पना करतो की टिळक स्मारक मंदिराच्या उपक्रमांचं वर्णन आहे. तव स्मरण, टिळकांचं स्मरण झालं, टिळकांच्या विचाराचं स्मरण झालं, ते स्फुरणदायी आहे. आणि टिळकांचे गुण त्याचं कीर्तन झालं पाहिजे. आणि स्वदेश हितचिंतनाच्या संदर्भात त्या त्या वेळेचे उत्तम विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, याकरता हे निर्णय आपले उपक्रम चालतात. पण शेवटी झालं का पाहिजे, तो त्या उपक्रमात सामील होणाऱ्यांना सगळ्यांना ही वृत्ती मिळाली पाहिजे की देशाच्या हिताकरता ही तनू खर्च कर, तुझ्या सामाजिक आमची तनू ही देश राहणी. टिळकांनी स्वतःचा विचार न करता अक्षरशः देह दिळदिळ झिजवणारे परिश्रम आयुष्य घडते, तसा तो देह झिजवता यावा याकरता 1 वर्ष शिक्षण सुरू होते, व्यायाम केला, ते शरीर कमवून कमवून ते खर्च करून टाकले. चंदनाचं लाकूड विघटवून आपण ते उगाळून उगाळून साडे तसं खर्च करून टाकलो, तसं त्यांनी देशहिता करता आपलं सगळं काही शरीर पण बुद्धी खर्च करून टाकली. असा माणूस या उपक्रमातून निर्माण झाला पाहिजे हे सतत मनात ठेवून ते केलं पाहिजे. कारण कार्यक्रम किंवा उपक्रम करताना लोकांचा विचार करावाच लागतो, आपण कार्यक्रम पुढे आलं नाही, त्याच्यामुळे तिथे लोक आले पाहिजे ही आवश्यकता असते. लोक आले पाहिजे आणि आम्ही त्यांना जे द्यायचं ठरवलं आहे तेच दिलं पाहिजे. या दोन्ही मध्ये एक संतुलन साधावं, ते नाही साधलं तर लोक येत नाही किंवा लोकप्रियतेमध्ये आपण पाहू नये. म्हणून कार्यक्रम करतो आपण, इतके वर्ष मंडळ चालू आहे, त्याच्यामुळे ते आपोआप आता हे कार्यक्रम होत राहणार. सवय लागल्यावर एखाद्याला तसं सवयीही चांगलं होतं, तशा ह्या गोष्टी सवयीही चांगल्या होणार. पण सवयीही होत चांगली होते, त्यावेळेला एक नुकसानही होतं की सवय लागल्यामुळे कदाचित विचार करावा लागत नाही. तर प्रत्येक कृती करताना तर विचार करावा, म्हणजे सवयीच्या कृती आहे. मी बोलतोय नाही माझे हालचाल चालू आहे तर ते मी विचार करत नाही, ती सवय. तर विचारांचा जो होतो, विचारांचा झाल्यावर एखादी सायकल जसे स्टँडवर जाऊन पायडल ठेवलं तर सायकलीचं चाक करतो, पण सायकल कुठे जाते. तसं कार्यक्रम उपक्रम होत राहणार पण निर्मिती होत होते. म्हणजे संतुलन साधण्याकरता आपल्या मनामध्ये हे सगळं स्पष्ट ठेवून चालू चालूच आहे का, ते काम तसंच पुढे चाललं पाहिजे. कारण लोकमान्य टिळक त्यांचा काळ जरी वेगळा असला तरी जे
ज्या गुणसंपदेच्या आधाराने तो काळ त्यांनी सार्थक केला आणि त्यातून आजपर्यंत लाखो लोकांना प्रेरणा मिळत असते. असं जे जीवन आहे ते जीवन तुमच्याही राष्ट्राला सदा सर्व काळ आवश्यक असतो. जो असा माणूस असतो तो कधीच जुना होत नाही, तो कालबाही होत नाही. 8000 वर्षापूर्वी आजच्या गणनेप्रमाणे राम होऊन गेले तर रामासारख्या धनुष्यबाण म्हणून आपण नाही दिलं, ते कोणत्या कधीच आहे. पण रामासारखं सत्यवचन आणणं, रामासारखं कर्तव्य प्रेमी आणणं हे ही गरज त्यांनी जाणं. म्हणून रामायण अमर कथा आहे. लोकमान्यांचंही जीवन हे आपल्या राष्ट्राचे अमर आदर्श आहे, त्या आदर्शामध्ये रटणारे जीवन आहे आणि म्हणून त्यांचं स्मरण जावं पाहिजे. त्याकरता टिळक स्मारक मंदिर चाललं पाहिजे. सवयीनी आणखी उत्तम चालले पण सवय असताना सुद्धा त्याच्या मागचा विचार आम्हाला ठेवला पाहिजे. एवढी गोष्ट माझ्या मनात आली, तुमच्या पुढे ठेवली. धन्यवाद.